अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मोकाट गुरांच्या होणाऱ्या त्रासामुळे नगरपालिका प्रशासनामार्फत गोरक्षक व शेतकऱ्यांच्या सहाय्याने 22 मोकाट गुरांना पकडण्यात आले आहे। या मोकाट गुरांनी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे, तर रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील या मोकाट गुरांचा त्रास होता। याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केल्या होत्या, त्या अनुषंगाने आज या मोकाट 22 गुरांना पकडून कुसुंबा येथील गोशाळेत पाठवण्यात आली आहे। तसेच ही मोहीम महिनाभर अशीच राबवली जाणार आहे। गोरक्षकांना नगर परिषद जामनेर यांच्याकडून पत्र देण्यात आलेलं होतं की जे मोकाट जनावरं आहे, ज्यांच्यापासून नागरिकांना अत्यंत त्रास होत होता, अशा मोकाट गुरांना शेतकरी व जामनेर परिसरातील नागरिक हे त्रस्त झालेले होते की कोणत्याही ठिकाणी मोकाट जनावर बसलेलं राहायचं, त्यामुळे लहान मुलांना शाळेत येण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकांचं भरपूर प्रमाणात असं मोठं नुकसान करत होते, तर त्यासाठी नगर परिषदेने त्यांना पकडण्याचे एक गोरक्षकांना पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने आज गोरक्षकांनी मराठी मुलांची शाळेमध्ये काही गुरांना पकडलेलं आहे। तर त्यामध्ये माहिती अशी मिळते आहे की काही नगरपालिकेचेच कर्मचारी आहे की त्यांचेसुद्धा मोकाट जनावरं ह्या याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत। गुरे कोणाचेही असो, ते नगरपालिके कर्मचारी असो, पोलीस कर्मचारी असो, किंवा कोणत्या इतर शेतकऱ्याची असो किंवा नगरसेवक असो, गुरे पकडले म्हणजे गुरे जमा करत असताना, मोरखी लावत असताना, सोनार गुरांना मोरखी लावत असताना काय त्रास होतो हे गोरक्षकांना माहिती आहे। आणि एवढे मेहनत घेऊन जर आम्ही गुरं जर पकडले, गोवंश पकडले, आणि जर समजा त्वरित त्यांना सांगून जर त्यांनी सांगितलं की बा यांना सोडून द्या, तर हे काम त्वरित थांबवून आम्ही मोकळे होऊन जाऊ। तुम्हाला जशी जमा करायची जशी जमा करा, आणि पकडायची पकडा, आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊन जा। आणि हे जे शेतकऱ्यांचा आणि जे लोकांना त्रास होतोय, लहान मुलांना त्रास होतोय, तर मग त्यानंतर काय? काहीच नाही। आता हे सगळे गुरे जर समजा प्रत्येक ज्यांची गुरं आहेत त्यांना यांची काळजी पाहिजे, बरोबर। आता हे काम सगळं आपल्याच लोकांचं आहे। जर समजा गुरे जर दिसत आहेत तर त्यांना तुम्ही आश्रय देतात आणि रस्त्यावर सोडतात, तर हे कुठपर्यंत योग्य आहे? सद्यस्थितीत जामनेर शहरामध्ये मोकाट गुरांची समस्या खूप मोठी झालेली होती, आणि या मोकाट गुरांमुळे रहदारीला अडथळा येत होता, तसेच अपघाताची देखील मोठी भीती होती। तर यावर पर्याय म्हणून नगरपालिकेने वर्तमानपत्रात जाहिरात देखील दिली आणि गुरांच्या मालकांना आवाहन केलं की त्यांनी त्यांची गुरे बांधून ठेवावीत, मोकाट सोडू नयेत। तसेच आपण अनाउन्समेंट देखील केली, पण याचा काहीच फायदा होत नव्हता। त्यामुळे शेवटी नगरपालिकेने आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम राबवली, आणि याच्यामध्ये आम्हाला गोरक्षक दलाचे प्रमुख गोपाल बुळे आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेब इंगळे साहेब यांची खूप मोठी मदत झाली। आणि आज रोजी आम्ही एकूण 22 मोकाट गुरं पकडली आणि त्यांची रवानगी ही कुसुंब्याच्या गोशाळेत करण्यात आलेली आहे। तरी माझं गुरांच्या मालकांना आवाहन आहे की त्यांनी आपली गुरं बांधून ठेवावीत, त्यांना चारा पाणी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून ते मोकाट फिरणार नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।